शासन आणि प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत आणि नियम तसंच अटींचं पालन करत राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा शुक्रवारी साधेपणानं पण तितक्याच उत्साहात साजरा करण्यात आला. लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक तरुण मंडळ प्रणित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं. यास मोठा प्रतिसादही मिळतो. गेल्या 13 वर्षांपासून हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन तसंच प्रशासनानं केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत नियम आणि अटींचं पालन करत साधेपणानं हा सोहळा साजरा करण्यात आला. देगाव रोड येथील न्यू लक्ष्मीचाळ इथल्या लोकसेवा बहुद्देशीय सभागृहात गुरुवारी रात्री 9 ते 11 यावेळेत सार्वजनिक हनुमान मंदिर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. त्यानंतर रात्री 12 वाजता शिवजन्मोत्सवाचा मुख्य सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी पाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आरती करण्यात आली. या प्रसंगी महिला भगिनींची उपस्थिती होती. यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांनी याविषयी अधिक माहिती दिली आणि शासन तसंच प्रशासनाच्या आवाहनास सर्वांनी प्रतिसाद देत आपली तसंच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं. या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.